एक धिडकी दिली ना असं त्यांनी सांगितलं. तो म्हणाल तर साहेब ते कार्यक्रमाचं जाऊ द्याव, ते देवेंद्रजींना तुम्ही परत मुख्यमंत्री कधी करता हे सांगा. हे कोण बोलतो? काँग्रेसचा एक दिग्गज नेता बोलतो. याचा अर्थ असा आहे की ह्या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांशिवाय विकासाला कोणीही हात लावला नाही, आणि विकास करायचा असेल तर देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय पर्याय नाही. प्रशांत ठाकूर यांनी सांगितलं की आमचं सरकार असताना एवढा निधी आणला तेवढा निधी आणला, आणि महेश बालदेंनी सांगितलं की आम्ही केलेल्या कामाचं श्रेय घ्यायला येतात. मी आमच्याकडेही असंच चालतं आहे. मी मला देवेंद्रजींनी 1450 कोटी रुपये एका शहरासाठी दिले भिवंडीच्या, मेट्रो दिली 7500 कोटीची. गडकरी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब या दोघांनी मिळून 26,500 कोटीची कामं माझ्या मतदारसंघामध्ये केली. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TVवर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.